रस्त्यावर तिसरली आणि मी आज आपल्याला घेऊन जाणार आहे संत ज्ञानेश्वरांनी ज्या ठिकाणी ज्ञानेश्वरी लिहिली ते ठिकाण पाहण्यासाठी म्हणजेच नेवास येथे. तर फ्रेंड्स चला तर आता आपण जाऊया. ते मी तुम्हाला सांगते. नगर जिल्ह्यातील नेवासा हे तालुक्याचे ठिकाण आहे. नेवासा एसटी बस स्थानक पासून मंदिराचे अंतर 1.5 किलोमीटर आहे. फ्रेंड्स पैठण येथील धर्मसभेचे शुद्धीपत्र घेतल्यानंतर ही चारही भावंडे व वाकोबा कोळी गणोबा नावाच्या रेड्या समवेत ही सर्व मंडळी या ठिकाणी पोहोचली. या ठिकाणी कर्वेश्वर महादेवाचे मंदिर होते. काही काळ या सर्वांनी या ठिकाणी वास्तव्य केले. पुढे निवृत्तीनाथांनी भगवत गीतेचे प्राकृत मराठीमध्ये रूपांतर करण्याची ज्ञानदेवांकडे आज्ञा केली. त्यानुसार या मंदिरातील एका खांबाला टेकून त्यांनी निरूपण केले व त्यांचे शिष्य श्री सच्चिदानंद बाबा यांच्या हस्ताक्षरातून हा भावार्थ दीपिका म्हणजेच ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहिला गेला. माझ्या मराठीची बोलू कौतुके परी अमृत देवी पैजासी चिंके ऐसी अक्षरे रसिके मेळविन असे म्हणत ज्ञानदेवांनी मराठी भाषेविषयीचा अभिमान मराठीची महती व्यक्त केली. ज्ञानयोग कर्मयोग व भक्तियोग सांगणाऱ्या ज्ञानेश्वरीत सुमारे 9000 ओव्या आहेत. ज्ञानेश्वरीचा शेवट या सच्चिदानंद बाबाच्या उल्लेखाने होतो. शके 1200 बारोत्तरे तई टीका केली ज्ञानेश्वरे सच्चिदानंद बाबा आदरे लेखकू झाला. फ्रेंड्स पुढे हे कर्वेश्वराचे मंदिर काल परत्वे भग्न झाले. परंतु ज्या खांबाला टेकून ज्ञानेश्वरांनी निरूपण केले तो खांब अजूनही आहे. ज्ञानोबांनी फुंकिले प्राण पैस झाला ऊर्जावान. मंदिराच्या डाव्या बाजूने श्री संत ज्ञानेश्वर महाराज उद्यानात जाण्यासाठी रस्ता आहे. या उद्यानात ज्ञानेश्वर माऊली निरूपण करताना व सच्चिदानंद बाबा लिखाण करत असतानाची सुंदर मूर्ती आहे.
कथन आवडले असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका. परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.